Hi friends, this lecture is for BCA second year students and the new topic is storage optical media. Okay, अगोदर आपण हा जो पॉइंट सुरू केलाय ना तो दुसऱ्या चॅप्टर मधला आहे. आपण दुसरा चॅप्टर या ठिकाणी सुरू केला आहे. ठीक आहे, सेकंड युनिट. सेकंड युनिट मधला हा फर्स्ट पॉइंट आहे. ओके, सेकंड युनिट मधला फर्स्ट पॉइंट आहे ऑप्टिकल स्टोरेज मीडियम. ओके बर, आता ऑप्टिकल स्टोरेज मीडियम म्हणजे कुठली मीडिया? बरं, मीडिया म्हणजे काय? माध्यम ज्याच्या सहाय्याने आपण डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. असे कुठले ऑप्टिकल स्टोरेज मीडिया आहेत? तर सर्वात अगोदर ऑप्टिकल स्टोरेज मीडिया म्हणजे काय? ओके, ज्या डिव्हायसेस मध्ये डेटा रीड किंवा राईट हा लेझरच्या माध्यमातून केला जातो. ओके, सगळ्यांनी केअरफुली लक्ष द्यायचंय. ज्या डिव्हायसेस मध्ये डेटा रीड किंवा राईट लेझरच्या माध्यमातून केला जातो त्याला काय म्हणायचे? ऑप्टिकल स्टोरेज मीडिया म्हणायचं. ओके, ज्या डिस्क मध्ये ज्या ड्राईव्ह मध्ये डेटा रीड किंवा राईट हा लेझरच्या माध्यमातून केला जातो त्याला काय म्हणायचे? ऑप्टिकल स्टोरेज मीडिया. ओके, मग असे कुठले कुठले डिव्हाइस आहेत बरं ज्यांचा वापर म्हणजे ज्यांच्यामध्ये लेझरचा वापर करून डेटा रीड किंवा राईट केला जातो? रीड म्हणजे काय? राईट म्हणजे काय? राईट मीन्स व्हॉट? स्टोअर करणे. अँड रीड मीन्स व्हॉट? ओपन. ओके, मग काय म्हटलं मी? ऑप्टिकल स्टोरेज मीडिया म्हणजे अशी डिव्हाइस ज्यांच्यामध्ये डेटा रीड किंवा राईट हा कशाच्या माध्यमातून केला जातो? लेझरच्या माध्यमातून. ओके, लेझरच्या माध्यमातून. मग असे कुठले कुठले डिव्हाइस आहेत बरं? तर आपण बघू तर सीडी बघू दे, त्याच्यानंतर डीव्हीडी एक आहे, आणि त्याच्यानंतर आहे ब्लू रे डिस्क. ओके, ह्या सगळ्या काय असे डिव्हाइस अशा मीडिया आहेत ज्यांचा वापर ऑप्टिकल स्टोरेज मीडिया म्हणून आपण करू शकतो. कारण का याच्यामध्ये डेटा रीड किंवा राईट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? लेझरचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? लेझरचा. मग सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी म्हणजे डिजिटल व्हर्साटाईल डिस्क, आणि ब्ल्यू रे डिस्क. ओके, ह्या सगळ्या काय झाल्या? तीन ऑप्टिकल स्टोरेज मीडिया झाले. यांचा वापर डेटाला रीड किंवा राईट करण्यासाठी केला जातो, पण कशाच्या माध्यमातून? लेझरच्या माध्यमातून, लेझर रेच्या माध्यमातून. बरोबर आहे, तुम्हाला ओळखीचे असलेले सीडी आहे आणि डीव्हीडी आहे. बरोबर आहे, कारण आपण मागच्या सेमिस्टरला फंडामेंटल मध्ये पाहिलं होतं सीडी म्हणजे काय? कॉम्पॅक्ट डिस्क. ओके, याची साईज किती असते बरं? सीडीची साईज असते 700 MB. ओके, आणि डीव्हीडीची साईज किती असते? 4.7 GB. ओके, हे सगळे काय झाले? ऑप्टिकल स्टोरेज मीडिया झाले. आता आपण बघू तर आपल्यासाठी थोडा नवीन कन्सेप्ट असलेला आहे ब्ल्यू रे डिस्क. ओके, आता ब्ल्यू रे डिस्क म्हणजे काय? ब्ल्यू रे डिस्क इज यूज, लिसन केअरफुली, ब्ल्यू रे डिस्क इज यूज टू स्टोअर HD टाइप ऑफ व्हिडिओ. ओके, ब्ल्यू रे डिस्क इज यूज टू स्टोअर हाय डेफिनेशन व्हिडिओ और HD व्हिडिओ. ओके, द साइज ऑफ ब्लू रे डिस्क इज 50 GB. ओके, साइज ऑफ ब्लू रे डिस्क इज 50 GB. काय म्हणतोय मी? सीडीची साइज किती होती? 700 MB. डीव्हीडीची साइज किती सांगितली मी? 4.7 GB. आणि ब्लू रे डिस्क ची साइज किती सांगितली मी या ठिकाणी? 50 GB. ओके, 50 GB पर्यंत डेटा आपण कशामध्ये वापरतो, कशामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो? ब्लू रे डिस्क मध्ये. ओके, इट इज अ मोस्ट पॉप्युलर, ब्लू रे डिस्क इज द मोस्ट पॉप्युलर स्टँडर्ड ऑफ ऑप्टिकल स्टोरेज मीडिया. लिसन केअरफुली, ब्लू रे डिस्क इज द मोस्ट पॉप्युलर स्टँडर्ड ऑफ स्टोरेज, ऑप्टिकल स्टोरेज मीडिया. बरोबर आहे, मग ब्लू रे डिस्क ची साईज असते कशी असते? 50 MB असते. आणि याचा वापर कशासाठी केला जातो बरं? तर हाय डेफिनेशन जे व्हिडिओ असतात, HD व्हिडिओ असतात, त्यांना स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? ब्ल्यू रे डिस्कचा वापर करतो. आता 50 GB आहे तर 50 GB कशी असणार आहे बरं? फॉर एक्झाम्पल, ही एक सीडी आहे,
बरोबर आहे, सीडीची एक साईज असते अशी, बरोबर आहे। मग हा झाला खालचा भाग आणि हा काय झाला, हा वरचा भाग झाला आणि हा काय झाला खालचा भाग झाला। मग इकडून 25 जीबी आणि या साईडने काय झालं 25 जीबी, ओके। म्हणजे टोटल किती झालं, 25 + 25 = 50 जीबी, ओके। मग अशी हे दोघांचं मिळून एक ब्लू-रे डिस्कची कॅपॅसिटी असते, स्टोरेज कॅपॅसिटी असते, ओके। तर ह्या ऑप्टिकल स्टोरेज डिस्क आहेत, ह्या तिन्ही सुद्धा कशाचा वापर करतात, लेझर लाईटचा वापर करतात, कशासाठी, डेटाला रीड किंवा राईट करण्यासाठी, ओके। बघा आता ब्लू-रे डिस्कचा वापर आपण, ब्लू-रे नाव का दिले बरं, कारण डेटा रीड किंवा राईट करण्यासाठी इथे ब्लू-रे चा वापर केला जातो, बरोबर आहे। इथे ब्लू-रे चा वापर केला जातो म्हणून इथे नाव काय दिले, यांनी ब्लू-रे डिस्क नाव दिले, ओके। नाउ सी आपण याचे ऍडव्हान्टेजेस पाहू ऑप्टिकल स्टोरेज मीडियमचे। तर ऍडव्हान्टेजेस सर्वात अगोदर पहिले कुठले बरं, ड्युरेबिलिटी, ड्युरेबिलिटी, बरोबर आहे। हे सगळे काय झाले, तीनच्या तीन ऑप्टिकल स्टोरेज मीडिया झाले, यांचा वापर डेटाला रीड किंवा राईट करण्यासाठी केला जातो, पण कशाच्या माध्यमातून, लेझर लाईटच्या माध्यमातून, लेझर बीमच्या, ओके। आता ऍडव्हान्टेजेस सर्वात अगोदर पहिले ऍडव्हान्टेज आपण बघणार आहोत, ड्युरेबिलिटी। ड्युरेबिलिटी मीन्स व्हॉट, जास्त काळ टिकणार आहे डिस्क यांच्यामधला जो डेटा असतो का नाही, तो हार्ड डिस्क पेक्षा, तुमच्या टेप पेक्षा किंवा फ्लॅश ड्राईव्ह पेक्षा सुद्धा जास्त काळ, जास्त अधिक काळ टिकून राहू शकतो। हे त्याचं काय झालं, सर्वात पॉप्युलर एक ऍडव्हान्टेज झालं, बरोबर आहे। तुम्हाला जर कोणी विचारलं की ऑप्टिकल स्टोरेज मीडियाचं सगळ्यात पॉप्युलर किंवा इम्पॉर्टंट एक्झाम्पल किंवा ऍडव्हान्टेज कुठला असते, तर तुम्ही काय सांगणार आहे, ड्युरेबिलिटी। त्याच्यामधला डेटा, आणि डेटा फार रोबस्ट असतो, बरोबर आहे, टिकाऊ असतो, रिलायबल असतो, म्हणून ड्युरेबिलिटी इज द फर्स्ट अँड इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज ऑफ ऑप्टिकल स्टोरेज मीडिया। देन इनएक्सपेन्सिव्ह, सेकंड काय, बरोबर आहे, त्या खर्चिक असतात का, नाही, खूप कमी खर्च असतो यांचा, यांना यांना घेण्यासाठी आपल्याला जास्त पैसे देण्याची गरज लागत नाही, बरोबर आहे। डीव्हीडी सीडी तुम्हाला मार्केटमध्ये फार इझिली अव्हेलेबल होऊन जातात, कुठल्याही जनरल स्टोअरवर वगैरे तुम्हाला ब्लँक सीडी डीव्हीडी इझिली भेटून जाते, बरोबर आहे, आणि त्या फार महाग पण नसतात, फार स्वस्त असतात। हे काय झाले, दोन ऍडव्हान्टेजेस झाले। आता डिसएडव्हान्टेज एकच आहे, आता डिसएडव्हान्टेज कुठले बरं, की त्याचं जे कपॅसिटी आहे का नाही, स्टोरेज कपॅसिटी इज लो एज कम्पेअर टू हार्ड डिस्क, ओके। स्टोरेज कपॅसिटी इज लो एज कम्पेअर टू हार्ड डिस्क। आपण बघितलं की हार्ड डिस्कची साईज 500 जीबी पासून 1 टीबी पर्यंत किंवा जास्त पण आहे, बरोबर आहे, पण ब्लू-रे डिस्कची साईज किती आहे बरं, फक्त 50 जीबी पर्यंत आहे, बरोबर आहे, फार कमी कमी याची साईज असते। आणि हे काय झालं, याचं खूप एक डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो आपण, की याची स्टोरेज कपॅसिटी फार कमी असते, ओके। तर ऑप्टिकल स्टोरेज मीडियामध्ये आपण तीन गोष्टी शिकल्या, तीन टाइपच्या ऑप्टिकल स्टोरेज मीडियममध्ये, सीडी डीव्हीडी ब्लू-रे डिस्क, सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी म्हणजे डिजिटल व्हर्टन सहसा रिलीज, ब्लू-रे डिस्क ब्लू-रे डिस्क, याचा वापर हाय डेफिनेशन व्हिडिओ स्टोर करण्यासाठी केला जातो। आणि साईज किती असते, 50 जीबी। कॉम्पॅक्ट डिस्कची साईज किती होती, 700 MB, आणि डिजिटल व्हर्सटाइल डिस्कची साईज किती होती बरं, 4.7 GB, ओके। काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तिथे कमेंट्स करू शकता। थँक्यू।